भाजपनं नवी दिल्लीतून बासुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. बासुरी या भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिल्लीत बासुरी स्वराज यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं. बासुरी यांनी इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली आहे तर लंडनमधल्या विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली आहे. गौतम गंभीर पाठोपाठ जयंत सिन्हा यांनीही निवडणूक लढवू इच्छित नाही असं भाजपला कळवलंय. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये ते अर्थराज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं होतं. ते गेल्या दोन टर्मपासून झारखंडमधील हजारीबागचे खासदार आहेत. यापुढच्या काळात पर्यावरण बदलांविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची इच्छा आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक वचन दिलंय. आता आपण तुम्हाला सोडून इथे तिथे जाणार नाही असं भर कार्यक्रमात नितीश कुमार मोदींना म्हणाले. यावर मोदींनीही हसत नितीश कुमारांना दाद दिली. बिहारमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमासाठी मोदी आले होते. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा स्वतः अमित शहा सोडवणार आहेत. यासाठी ते 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांचा अकोला छत्रपती संभाजीनगर जळगाव दौरा जाहीर झालेला आहे. ते 5 मार्चला संभाजीनगर अकोला आणि जळगावचा दौरा करतील. त्यांचा 5 मार्चचा रात्रीचा मुक्काम मुंबईत असेल तर 6 मार्चला ते बीकेसीतील कार्यक्रमाला हजेरी लावतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चूक सुधारली. भाषण करताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज एकही निवडणूक हरले नाही असं म्हणाले. तेव्हा फडणवीसांनी आमदार राहुल कुल यांच्यामार्फत अजित पवारांना चूक लक्षात आणून दिली आहे. यावेळी अजित पवारांनी फडणवीसांचे आभार मानले. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायकराव दोघांनीही भराडी आईचं दर्शन घेतलंय. देवीची कृपा सत्याच्याच बाजून असणार असं सांगत विक्रमी मतांनी निवडून येण्याचा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी केला. तर एकदा का आम्ही सुरू झालो की आम्हाला कोणी थोपवू शकणार नाही असं नारायण राणे म्हणाले. आता काही लोक बोलतायत ना,